मित्रांनो, प्रतीक्षा आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फोर्ब्स इंडियाने जाहीर केलेल्या इंडियाज 100 रिचेस्ट लिस्ट मध्ये मुकेश अंबानींनी लागोपाठ 11 वेळा पहिलं स्थान पटकावलं असून 4,730 कोटी डॉलर इतकी संपत्ती असणारे मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. फोर्ब्स मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या या यादीत 4,730 कोटी डॉलर म्हणजेच 3,40,000 कोटी संपत्ती असलेले मुकेश अंबानी पहिल्या स्थानी असून विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमाजी यांनी 2,100 कोटी डॉलर संपत्ती असल्याने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर अर्सिलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल हे 1,830 कोटी डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर असून अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद या हिंदुजा ब्रदर्सना चौथ्या स्थानी संधी मिळाली आहे. नागपूर रेल्वे स्टेशन येथे चोरीच्या घटनेनंतर अवघ्या 4 मिनिटात चोराला बेड्या घालण्याची किमया आरपीएफ जवानांनी करून दाखवली. संत्रा बाजाराजवळील तिकीट घराजवळ चोराने एका प्रवाशाच्या महागड्या मोबाईलवर डल्ला मारला. यानंतर केवळ 4 मिनिटात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोराला अटक केली आहे. नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात फिरणाऱ्या शेख शब्बीर शेख बब्बू नावाच्या भुरट्या चोराने जवळच झोपलेल्या प्रवाशाचा महागडा मोबाईल चोरत तेथून पळ काढला. मात्र शेख शब्बीरचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. हे दृश्य पाहताच 2 आरपीएफ जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर 1 आरपीएफ जवानाकडून कार्यालयात बसून आरोपी शेख शब्बीरवर नजर ठेवण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात लागलेल्या अनेक सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या 4 मिनिटात पाठलाग करत आरपीएफ जवानांनी शेख शब्बीरला बेड्या घातल्या. शेख शब्बीरकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून संबंधित प्रवाशाला आरपीएफच्या कार्यालयात बोलवून चोरीचा मोबाईल परत करण्यात आला. अशा रीतीने आधुनिक यंत्रणेच्या पोलिसांनी योग्य वापर केल्याने चोरीची घटना टळली. येत्या 6 ऑक्टोबर पासून अरबी समुद्र खवळलेला राहणार असून भारतीय मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. 5 ऑक्टोबरला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाकाय लाटा निर्माण होणार असल्याने भारतीय मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे तमिळनाडू, पोंडिचेरी, केरळ येथे अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटांवर 8 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात महाकाय लाटा उसळणार असल्याने समुद्र किनाऱ्यापासूनही दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. इंदूबिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात केले आहे. त्याचबरोबर गीता, बायबल आणि कुराणपेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे असंही ते यावेळी म्हणाले. माननीय रामदास आठवलेजी, त्यासोबत आठवले वहिनी, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रामभाऊ तायडे, खासदार कपिल पाटील, अविनाशजी महातेकर, भूपेशजी थुलकर, एम डी शिवाळे, राजा सर्वदेजी, बाबूराव कदम, कांतिकुमार जैन, दीपक निकाजे, पप्पू कागदे, माजी आमदार अनिल गोंडाणे, आशाताई लांडगे, डॉक्टर धेंडे, अण्णासाहेब रोकडे, गौतम सोनावणे, शिवाजी पाटील, संदीप लेले, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या संख्येनं आलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना 61व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पक्ष हा सातत्याने वाढत राहावा आणि रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वामध्ये वंचितांना न्याय देण्याकरता हा पक्ष सातत्याने कार्यरत राहावा अशा प्रकारची अपेक्षा देखील आज या निमित्ताने व्यक्त करतो. आणि हे खरं आहे, रामदासजी जातात जिथे सत्ता येते तिथे. 2014 साली रामदासजी आमच्या सोबत आले आणि ते सोबत आल्यानंतर सातत्याने एक एक निवडणूक आम्ही जिंकत गेलो आणि या युतीने
देश काबीज केला या युतीने, महाराष्ट्र काबीज केला या युतीने, जिल्हा परिषदा महानगरपालिका काबीज केल्या, नगरपालिका काबीज केल्या। अनेक लोक जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाचं सरकार संविधान बदलणार आहे अशा प्रकारच्या बाबी मांडत असत। संविधानाला सगळ्यात जास्त या ठिकाणी गंभीर दुखापत कोणी केली असेल तर ती त्या काळात काँग्रेसचं राज्य असताना स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांनी केली। आणि 1975 मध्ये आणीबाणी आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला दिलेले जे मूलभूत अधिकार होते ते अधिकार काढून घेण्याचा निर्णय हा त्या काळामध्ये झाला। अकोला जिल्ह्यातील निंबा गावात आयोजित केलेल्या जाहीर सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी कपडे काढून मारलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। राजू शेट्टी यांनी अनेक वादग्रस्त विधान केले असून राज्यभरातील गावागावात जाऊन भाषणं ठोकणाऱ्या व खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना नुसतं ठोकलं नाही पाहिजे तर खोटी आश्वासनं देणाऱ्या या नेत्यांना कपडे फाडून तुडवलं पाहिजे। शिवाय अकोला 2-3 मंत्र्यांना कपडे काढून मारा, पोलीसही तुम्हाला काही करणार नाहीत, तेही या सरकारला त्रासले आहेत असे वादग्रस्त विधान राजू शेट्टी यांच्याकडून अकोला येथे करण्यात आलं आहे। जिल्ह्यात येऊन मिरवणाऱ्या, भाषण करणाऱ्या, खोटं आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे का नको? नुसतं ठोकलं, कपडे फाडून उडवून तुडवून त्यांना मारलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। तुमचं मत काय सांगा? आता मारलं पाहिजे म्हणजे मी काय कोल्हापुरातलं माणसं पाठवून मारायला? तुम्ही मारलं पाहिजे, तुम्ही मारलं पाहिजे। बरं, ते मारणं चुकीचं आहे का बरोबर आहे? कारण सरकार आपलं देणं आहे आणि त्यामुळे आम्ही बँकेचं देणं देऊ शकत नाही। मग आम्ही मंत्र्याला ठोकलं तर आमचं काय चुकलं? काही चुकलेलं नाही। पिंपरी चिंचवड मध्ये शस्त्राच्या धाकाने काय घडेल याचा नेम राहिलेला नाही। कोयता दाखवून दुचाकीस्वारांनी पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला तर दुसरा तरुण मोबाईल सोडत नसल्याने त्याला बेदम चोप देऊन मोबाईल लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे। पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवत पादचाऱ्यांना बेदम मारहाण करत दुचाकीस्वारांनी मोबाईल लुटण्याची घटना घडली आहे। कुदळवाडीत घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोघा पादचारी तरुणांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून अडवलं। एकाचा मोबाईल हिसकावून घेतला तर दुसरा तरुण मोबाईल द्यायला तयार नव्हता। या दरम्यान आणखी एका दुचाकीवर तिघे जण आले आणि त्या सर्वांनी तरुणाला बेदम मारत मोबाईल लुटला। चोरट्यांच्या हातात कोयते असल्यामुळे रस्त्यावरील नागरिक मदतीला धावले नाही। या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने निगडी पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत। यवतमाळ येथील नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करा नाहीतर गावकऱ्यांचा संयम सुटेल असा इशारा येथील गावकऱ्यांनी दिलाय। मात्र वाघिणीपासून बचावण्यासाठी आणण्यात आलेल्या हत्तीने एकाचा बळी घेतला तर दुसरीला गंभीर जखमी केला आहे। नरभक्षक वाघिणीमुळे जीव मुठीत घेऊन जगणारे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक प्रचंड संतापले असून या वाघिणीपासून बचावण्यासाठी आणलेल्या हत्तीने परिसरात चांगलेच धुमाकूळ घातला आहे। या हत्तीने एक महिलेला ठार केले तर एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे। वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या या हत्तीची वन विभागाने काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला आहे। या प्रकारासाठी जबाबदार वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे। आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आधार न्यूज। आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे। न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे। इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य। संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042, ईमेल aadhar news@adm
adhrnewsadm@gmail.com adhrnewsadm@gmail.com मालेगाव येथे आई वडिलांनी मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम संबंधातून तिची हत्या करण्यात आली असून जन्मदात्यांनीच चुलत भावाच्या मदतीने पोटच्या पोरीचा गळा आवळून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नेहा असे हत्या केलेल्या मुलीचे नाव असून आई वडिलांनीच वाढदिवसाच्या दिवशी तिची गळा दाबून हत्या केली. प्रेम संबंधातून तिची हत्या करण्यात आली असून जन्मदात्यांनी चुलत भावाच्या मदतीने नेहाचा गळा दाबून हत्या केली. अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहा तिचा मृतदेह चितेवर ठेवला होता, मात्र पोलिसांनी अचानक धडक देत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पोलिसांना माहिती निवानी कॉलवरून संशयास्पद मृत्यूची माहिती घेऊन तातडीने सूत्र हातात घेऊन नेहाचा मृतदेह ताब्यात घेत नेहाच्या आई वडील आणि तिच्या चुलत भावाला अटक करण्यात आली. 2 ऑक्टोबर रोजी MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी व भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडीच्या झेंड्याखाली औरंगाबाद येथे सभा आयोजित करण्यात आली असून सत्ताधारी पक्षांवर टीका करत औरंगाबादच्या धर्तीवरून ऑपरेशन ऑफ अलायन्स ची सुरुवात करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. 2019 लोकसभा निवडणुकीस समोर ठेवून घेण्यात आलेल्या या सभेत राज्यात भाजप सेनेची जुलमी सत्ता पालथी केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा एल्गार फुंकला गेला. गेली 70 वर्ष दलित मुस्लिम ओबीसी यांना कोणत्याच सरकारनं न्याय दिला नाही, आमचा हक्क आम्ही स्वतः मिळवून घेणार असल्याचं दमही ओबीसींनी आपल्या 50 मिनिटाच्या भाषणात भरला. यामुळे मुस्लिम दलितांच्या खांद्याला खांदा लावून चालणार असून ही लाट कोणीच थांबवू शकणार नाही. आम्ही 70 वर्ष यातना भोगल्या, आमच्या मतावर सर्वांनी सत्ता उपभोगली, मात्र कोणीच न्याय दिला नाही, म्हणूनच औरंगाबादच्या धर्तीवरून ऑपरेशन ऑफ अलायन्स ची सुरुवात झाल्याची घोषणा यावेळी ओबीसींनी केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून पेट्रोल दरवाढीचा विरोध दर्शवत मोदी सरकार विरोधात सडेतोड शब्दात टीका केली. मोदींना पुढची वाट कठीण आहे, मी एकही पैसा खाल्ला नसल्याची वल्गना करणारा मोदी मात्र रिलायन्सच्या कंपनी मागे पैशांची लूट करत असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. मगर इन समाज से कभी इंसाफ नहीं किया, मैं मुबारकबाद देता हूं हमारे भाई जनाब प्रकाश अंबेडकर साहब को कि आपने एक बहुत बढ़िया काम अपने जिम्मे लिया है और मैं जनाब प्रकाश अंबेडकर साहब को इस बात का तहखून देता हूं, इस बात का इश्योरेंस देता हूं कि इंशाअल्लाह ताला महाराष्ट्र में आप जहां कहीं भी जाएंगे MIM पार्टी आपके पीछे खड़े होगी, आपसे कंधे से कंधा मिलाकर हम खड़े होंगे. ये जो गरीब और मजलूम आवाम की इंसाफ की लड़ाई का आगाज हुआ है, इंशाअल्लाह ताला हम मजलूम आवाम को इंसाफ दिला कर रहेंगे. जिस किसी इंसान में इंसाफ के लिए तड़प होगी, जिस किसी मेरी माँ और बहन में एक धड़कता हुआ दिल होगा और वो माँ और बहन ये चाहती है कि मेरे बच्चे से चाहे वो दलित हो, मुसलमान हो, लोहार हो, ओबीसी हो, नाई हो, उससे इंसाफ मिले, तो आ जाओ तमाम मिलकर प्रकाश अंबेडकर के पीछे खड़े हो इंसाफ के आंदोलन में आगे बढ़ रहे हो. सांगली शहरातल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला असून रोख रक्कम, साहित्य, सोना चांदीच्या नाणी यासह या चोरट्यांनी दुकानाच्या सुरक्षेसाठी लावलेल्या CCTV यंत्रणाही पळवून नेली असून या चोरीत अंदाजे लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. सांगली शहरातल्या टिंबर परिसरातील हरिहर ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञान चोरट्यांनी या दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम 50,000 व काही सोन्या चांदीच्या नाणी लंपास केली. शिवाय या दरम्यान या चोरीची सर्व घटना दुकानात लावण्यात आलेल्या CCTV मध्ये कैद झाल्याचे चोरट्यांना लक्षात येताच चोरट्यांनी CCTV यंत्रणाही चोरून नेली. या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सव मंचकी निद्रेस विधिवत प्रारंभ झाला असून या निमित्ताने दया दुधाचे अभिषेक संपल्यानंतर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. भवानी मातेची ही मंचकी निद्रा बुधवारी 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार असून पहाटे घटस्थापना होणार आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला तुळजाभवानी मंदिर संस्थान गेल्या 15 दिवसांपासून वेगात सुरुवात केली आहे.
तुळजाभवानीचे धार्मिक विधी संदर्भात संस्थानाने कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजता देवीच्या मूर्तीस भाविकांचे दही व दुधाचे अभिषेक झाले. अभिषेकानंतर सिंह गाभारा समोरील पलंगावर तुळजाभवानीची विधिवत मंचकी निद्रा सुरू झाली. तत्पूर्वी पुजाऱ्यांनी परंपरेप्रमाणे चांदीच्या मुख्य सिंहासनापासून साडीचे भिंड गुंडाळून आई राजा उदय उदयच्या जयघोषात मूर्ती पलंगावर आणली. नागपूर येथील विश्वेश्वराच्या प्रौद्योगिक संस्थेतील 200 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली असून यापैकी 10 विद्यार्थिनींवर क्रिम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. नागपूर येथील विश्वेश्वराच्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था ही दर्जेदार इंजिनिअरिंग शिक्षणासाठी विदर्भात प्रसिद्ध असून ही संस्था केंद्र प्रशासनाच्या शैक्षणिक विभागाच्या अधिपत्याखाली येते. मात्र तेथील वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून 10 विद्यार्थिनींवर नागपूर येथील क्रिम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दिव्यांगांसोबतच इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये अटल सौर कृषी पंप योजने अंतर्गत राज्यामध्ये 7,000 सौर कृषी पंप लावण्यात येणार. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 40-89% तर दिव्यांगांना 800 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यात महाविद्यालय स्तरीय विषाणू संशोधक व निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असे 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. नाशिक येथे सध्या डेंग्यू व स्वाइन फ्लू सारख्या आजारांनी थैमान घातलं आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला सर्दी किंवा पडसं झालं तरी 3 दिवस सुट्टी देण्याचा फरमान नाशिक महापालिकेकडून काढण्यात आला आहे. नाशिक शहरातल्या कोणत्याही शाळेतल्या कोणत्याही मुलाला सर्दी ताप झाला तरी 3 दिवस सुट्टी देण्याचे आदेश नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. स्वाइन फ्लूने वर्षभरात नाशिक येथे 35 जण दगावले आहेत. गेल्या 1.5 महिन्यात 27 जणांचा बळी गेला आहे. नाशिक शहरात आलेल्या साथीच्या आजाराने महापालिका आता कोणतीही रिस्क घेत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेच्या या निर्णयामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पडसा आणि ताप असे रुग्ण जर असतील, विद्यार्थी असतील, तर त्यांना औषधाचं सुरू करताना घरी आराम केला तर ते रुग्ण बरे होतील. आणि जे शाळेमध्ये असे रुग्ण गेल्यास बाकी विद्यार्थ्यांना तो आजार पसरण्याची शक्यता ती होऊ नये, असे दोन्ही याचे फायदे आहेत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.